सला कल्पतरु तळवटी जो कोणी बैसला काय वाणी त्याला संगा जोजी राजयाचिकांता काय भीक मागे मनाची आजोगे सिद्धी पावे ज्ञानदेव म्हणे तरलो 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 अनाता उद्धरलो गुरु कृपे राजयाचिकांता काय भीक मागे मनाची आजोगे सिद्धी पावे गजाननं भूत गणादि सेवितं कपित्त जंबू फलचारु भक्षणं उमासुतं शोक विनाशकारकं नमामि विघ्नेश्वर पाद पंकजं नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पशुनां पतिं वंदे सूर्य शशांक वन्निनयनं वंदे मुकुंद प्रियं वंदे भक्तजनाश्रयं च वरदं वंदे शिवं शंकरं विठला 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 चंद्रोद्भासित शेखरे स्मर हरे गंगाधरे शंकरे सर्पैः भूषित कंठकर्ण विवरे नेत्रोत्थ वैश्वानरे दंतित्व कृत सुंदरांबर धरे त्रैलोक्य सारे हरे मोक्षार्थं कुरु चित्त वृत्तिमचलां अन्नैस्तु किं कर्मभि एव ओंकारेश्वरा हाथ जोड़ा सर्वांनी
खाली वाकून साष्टांग प्रणिपात करा। ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्। नमः शिवाय। ओम नमः शिवाय। हर हर भोले नमः शिवाय। नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ताले ताले हर हर भोले नमः शिवाय। नमः शिवाय। ओम नमः शिवाय। हर हर भोले नमः शिवाय। नमः शिवाय। ओम नमः शिवाय। हर हर भोले नमः शिवाय। नमः शिवाय। नमः शिवाय। नमः शिवाय। नमः शिवाय। संविद्या आत्मरूपा देवातुच गणेशो सकलार्थमति प्रकाशो मने निवृत्ति दासो अवधारी जोजी। हे शब्द ब्रह्म अशेष तेचि मूर्ति सुवेश जेथ वर्ण वपु निर्दोष मिरवितासे स्मृति तेचि अवयव देखा अंगीक भाव तेथ लावण्याची ठेव अर्थ शोभा। ज्या मालकाच्या दरबारामध्ये आपण बसलेले आहात त्याच मालकाच ओंकारेश्वराच आणि कारेश्वराच वर्णन माझ्या ज्ञानराज माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायामध्ये वाङ्मय रूपानं 20 ओव्यांमध्ये केलेलं आहे। पहिल्या 20 ओव्यांमध्ये त्याची शेवटची आहे। अकार चरण युगल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे हे तिन्ही एकवटले। आणि अशा या तिन्ही आकार उकार मकारांनी नटलेल्या एकदा गणपती बाप्पा करता जोरदार टाळ्यांचा प्रचंड कडकडाट। गणपती बाप्पा गोरिया मंगलमूर्ती विठाला विठाला जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते जीवंदो श्री चरण श्री गुरुंजे। कि रायगडी मंदिरी वसे माझा राया रायगडी मंदिरी वसे माझा राया अरे चरणाशी अर्पितो अजन्मही काया जगदीश्वराशी जडली जांची नाती प्रथम नमन तुम्हा राजा शिव छत्रपती राजा शिव छत्रपती बिठाला महाराष्ट्राच्या जाणत्या राजामुळे आज देव देश आणि धर्म अबाधित राहिला आहे।
त्या महाराष्ट्राच्या जाणत्या राजाला माझ्या शिवछत्रपती महाराजाला दोन्ही हात वर करून टाळ्यांचा मानाचा पहिला मुजरा जाऊ द्या. विठ्ठला विठ्ठला स्वधर्म काय असतो, स्वाभिमान काय असतो, ते ज्या राजाच्या रक्तानं सपुत्रानं आपल्या सर्वांना शिकवलं त्या धर्मवीर देश धर्म पर मिटने वाला शैर शिवा का छावा था परम प्रतापी महाबलिदानी मेरा एक ही शंभू राजा था माझ्या शंभू छत्रपतीला सुद्धा ताळ्यांचाच मानाचा मुजरा. विठ्ठला विठ्ठला आणि ओंकारेश्वराच्या पाठीमागे किंबहुना ओंकारेश्वराला दररोज आपल्या हातानं भिक्षा देणारी अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षाम देही च पार्वती. माय बहिणी हो, ये भिक्षा यहां सिद्ध हो रही है या अन्नपूर्णा कि माता में पार्वती देवी पिता देवो महेश्वर बांधवा शिव भक्ताश्च स्वदेशो भुवनत्रयम. अशी माय जगदंबा पार्वती माता म्हणून वर्णन नाही. पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात बाळा, अरे पुष्पहारांच्या घातल्या तमाळा, ताशाचा आवाज गणपती. ती माता पार्वती जगन्माता अन्नपूर्णा नित्यानंद करी वराभय करी ती जर नसेल तर या जगताला अधिष्ठान नाही. म्हणून आई अंबेग जगदंबेग उदेग अंबे बुद मैचा उदेग उदेग अंबे बुद मै. या महाराष्ट्राला नव्हे संपूर्ण जगाला स्वाभिमान वाटावा अशी प्रत्यक्ष जगदंबा जगज्जननी अन्नपूर्णा जशी माझ्या कारेश्वराची भगवती जगदंबा पार्वती माता तशी या महाराष्ट्राला नव्हे जगाला दोन कर्तृत्ववान छत्रपती देणारी जगज्जननी राजमाता जिजाऊ सरकार. अंगावर काटाच मुलगी नव्हे देवी साचार देवी साचार देवी साचार असा होणी साक्षात गारण जाधवराव झाले बघा गारण हातातली गळली तलवार प्रेमाचं फुटलं पाजर दाटला बुरजीरा. ती राजमाता जिजाऊ सरकार जर नसती तर माझी माय नसती तर नसती दिसली आपल्या अंगणामध्ये तुळस नसते दिसली आपल्या मंदिरावरती कळस. जर राजमाता जिजाऊ सरकार नसत्या तर या अबला नारींच्या करुण किंकाळ्या तशाच बिरल्या असत्या राणी. जर राजमाता जिजाऊ सरकार नसत्या तर माझ्या बांधवांनो तुमच्या आमच्या डोळ्यातून दुःखानं गालावर आलेलं तसाच सुकून गेलं असतं पाणी. म्हणून जोरदार टाळ्याचा मानाचा तिसरा मुजरा राजमाता जिजाऊ साहेबांच्या चरणी. विठ्ठल विठ्ठल ज्ञान म्हटलं की ज्ञानोपार आहे साधकांचे माय बाप साधकांचा माय बाप
म्हटल की ज्ञानोबा राय, प्रेम म्हटल की नामदेव राय, शांति म्हटल की प्रतिष्ठान निवासी नाथ बाबा, वैराग्य म्हटल्या बरोबर वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगत वंदनीय संत श्रेष्ठ तुकोबा राय, असं जे नाव अभिमानानं घेतलं जातं त्यातलं पहिलं अग्रक्रमांकाचं नाव संजीवन धन अलंकापूर निवासी संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊलींचा अभंग, आपल्या गुरुचं महात्म्य सांगणारा अभंग आज विशेष कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल श्री गुरु सारिका असता पाठीराखा इतरांचा लेखा कोण करी, राजयाची कांता काय भीक मागे मनाची आजोगे सिद्धी पावे. माऊली वर्णन करतात की माझ्या पाठीमागे अहो सद्गुरुची आहे दिठी, तुझे कारुण्य जया ते अधिष्ठी तो सकल विद्यांची सृष्टी धात्रा होय. माझ्या पाठीमागे श्रीगुरु आहेत ज्ञानराज माऊलींचे श्रीगुरु निवृत्ती दादा, आणि माझ्या पाठीमागे श्रीगुरु सारखा पाठीराखा असल्यामुळे मला कशाचीही कमी नाही. इतरांचा लेखा कोण करी, अहो राजाची राणी कुठे भीक मागते का, राजयाची कांता काय भीक मागे, कधी भीक मागताना पाहिली राजाची राणी, मनाची आजोगे सिद्धी पावे. अरे मनात जे येईल जो विचार येईल तो पूर्णच होणार, कारण तिला सगळं मिळतं. दुसरं उदाहरण माऊली देत आहेत, कल्पवृक्षाच्या झाडाखाली जर कोणी बसला, कल्प तरु तळवटी जो कोणी बैसला, काय वाणी त्याला सांगा जोजी, त्यानं तोंडातून वाणीतून जो शब्द काढला, कल्प तरु खाली फळे थंडगार पाणी असतं तर बरं झालं असत, आलं पाणी, वा 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 वा, तहान तर गेली, भूक लागलेली आहे, गरमागरम जेवण जर असत तर बरं झालं असत. गरमागरम जेवणाचं ताट आलं मावशी, भरपूर जेवलं आणि मग जेवल्यानंतर त्याच्या डोक्यामध्ये जास्तीचे विचार सुरू झाले. हे जे जास्तीचा कार्यक्रम सुरू जो होतोय ना, ते जास्त झाल्यानंतर होतो बरं का. ओके भजन होई गोपाला उपाशी जर असल तर तो जास्त विचारी करू शकत नाही, तो त्याच्या भानगडीत असतो, पण जर का त्याला जास्त झालं की मग तो माजल्यासारखा काहून करतो, गरिबांना देतो तकलीफ, निष्ठुर होऊन हाल चालविले, धुळीत मिळविले अनेकांना. जास्त झाल्यावर पण एक गोष्ट ध्यानात ठेवायची बाबा, काळ बदलतो लक्षात असू दे, पडतील धंदे बंद सारे. आमचे सद्गुरुनाथ मेरा पाठीराखा तो वर्णन करतो, शुकदास म्हणे चलती असता दुसऱ्या करिता काय केले. विठाला विठाला आपल्या गावरान भाषेत हान फकिऱ्या उडदाची डाळ, येथेच भोजनम सट्टा निद्रा असं दणकावून जेवलं की नाही, आणि मग त्याच्या डोक्यामध्ये जास्तीचे विचार सुरू झाले. पाणी नव्हतं पाणी आलं, जेवण नव्हतं जेवण आलं, पण आता आंग टाकायची इच्छा झाली जर इथं गरमा मस्त नरमा नरम गरमागरम रजईयुक्त जर गादी पलंग असल तर आला, आणि जास्तीचे उपद्व्याप आंग टाकल्यावर होतात बरं का सुरू. कधी कधी रात्रीच्या वेळेला ज्या वेळेला माणूस आंग टाकतो त्यावेळेला त्याचं चॅनल जास्त चालतं. आज फक्त एकाच तासानं कोरला त्याचा, उद्या अख्खा पाटा कोरू धुरा
हे झोपल्या झोपल्या मग याचा सुद्धा विचार सुरू झाला. पाणी नव्हतं पाणी आलं, जेवण नव्हतं जेवण आलं, झोपायला नव्हतं झोपायला आलं, हे सगळं आलं. इथं भूत नसल भूतही आलं. अरे बापरे भूत आलं खाऊन तर घेणार नाही, पेड्यासारखं खाऊन घेतलं बेटा. हे सगळं त्याच्या वाणीतून जे जे बाहेर आलं, काय वाणी त्याला, कारण तो कल्पवृक्षाच्या झाडाखाली बसलेला होता. कल्पद्रुम कल्पितमेव सूते सकाम दुःखामितमेव दोगते चिंताम निश्चिन्तितमेव दत्ते सतां दुसंगः सकलं प्रसूते. कल्पद्रुम कल्पितमेव सूते सकाम दुःखामितमेव दोगते चिंताम निश्चिन्तितमेव दत्ते सतां दुसंगः सकलं प्रसूते. हो हो अव कल्पवृक्षाच्या झाडाखाली आहे, त्यानं जे वाणीतून काढलं ते त्याला आलं. पण या ठिकाणी वर्णन करतात शास्त्रकार की कल्पवृक्ष केवळ कल्पिलेलं देईल. कल्पद्रुम कल्पितमेव सूते, माय बहिणी ऐका, सकाम दुःखामितमेव दोघे. कामधेनु नावाची जी गाय आहे, कामधेनु केवड बाबा, ती तुम्हाला फक्त इच्छिलेलं देईल, इच्छिलेलं. चिंतामणी निश्चिंतितमेव दत्ते, चिंतामणी आहे का, चिंतामणी झाली आहती. माऊली वर्णन करतात पहिल्याच अध्यायात, चिंतामणी केवळ चिंतिलेलं देईल. पण असा हा संतांचा संग, पण सद्गुरूचा सहवास, संतांचा सहवास जे कल्पवृक्ष देत नाही, कामधेनू देत नाही, चिंतामणी देत नाही, तो सद्गुरूंचा श्रीगुरूंचा सहवास देतो. तेच वर्णन अभंगाच्या पहिल्या कडव्यात आहे. श्रीगुरु सारे खास्ता पाठी राखा, श्रीगुरु सारे खास्ता पाठी राखा, ज्यांचा अधिकार आहे माऊलींचा ते सांगता. श्री गुरु सारिखा असता पाठीराखा, मग कोण पाठीराखा, रामगुरु बाबांसारखा पाठीराखा. वा रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे, रघुनाथाय नाथाय सीतया पतये नमः. रामगुरु बाबा तुम्ही आमचे पाठीराखे आहात बाबा, त्यांना अंगर तासापासून या ओंकारेश्वरापर्यंत जे तास धरले बाबांनी आणि त्यांची सेवा केली, सेवागिरी बाबांना. वा सेवेचा फार मोठा महिमा आहे.
सेवेची ताकद गुरुची ताकद काय मोठी आहे माझ्या बांधवांनो, हा माझ्या डोक्यावरचा जो भगवा फेटा आहे ना त्यांना अनुभव आहे तो। 11 सप्टेंबर 1893 शिकागोच्या सर्वधर्म परिषदेमध्ये महात्मा गेला होता, लट 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 कापत होते, 7000 लोक होते पुढे बसलेले, वकील होते, डॉक्टर होते, इंजिनियर होते, शास्त्रज्ञ होते, अंगातून घामाच्या धरा 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 धारा निघल्या, डोळ्याच्या समोर अंधारी येऊ लागली त्या महात्म्याच्या अमेरिकेमध्ये भाषण करण्यापूर्वी, पण डोळे झाकले माय बहिणी हो माझ्या बांधवांनो, डोळे झाकले आणि डोळ्याच्या समोर श्री गुरु उभे राहिले, तो दक्षिणेश्वरचा फकीर, त्यांच्याही नावामध्ये राम आहे, वा भगवान श्री रामकृष्ण परमहंस, डोळ्यासमोर आपल्या श्रीगुरुची मूर्ती आणल्या बरोबर श्री गुरु सारिका असता पाठी राखा, अरे क्या बात आहे, तोंडातून शब्द बाहेर पडले, सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका, टाळ्यांचा प्रचंड कडकडाट, 7000 लोकांनी वाजवल्या 125 वर्षापूर्वी, माझ्या अंगावर काटा येतो, शून्य तत्व गूढ अर्थ वकलिता धर्म सभे मधुनी विद्वज्जन पंडित थबकले बृहस्पती बघुनी, सप्तसागरी गर्जत गेली संस्कृतीची द्वाही, मानवतेच्या धर्म दीपका उजळ दिशादाही, स्वामी विवेकानंद नरेंद्र शरण तुझ्या पायी, मानवतेच्या धर्म दीपका उजळ दिशादाही, भक्त गुरुची कृपा गुरुचा आशीर्वाद पाठीमागे स्वामी विवेकानंदांच्या, तस रामगिरी बाबांनी रामगुरु बाबांनी जो त्याग केला त्यांची सेवा सेवागिरी बाबाने केली, आणि त्यानंतर जहा सेवा सफल हो जाती है वहां भगवंत प्रकट होता है, उसे हम भगवत कहते हैं, भगवत, वो भगवत हो गया और भगवत का भागवत गिरी बाबा ये हमारे बाबा है श्री गुरु सारिका अस्ता पाटीरा का। आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा, हे जे लहान लेकर बसलेले ना समोर, आता हे थोडेसे वाकडे तिकडे आता नीट झाले, वा वा, कारण ती लेकर आहेत, हे बघा ना, हे आहा ज्ञान प्रबोधिनी क्या बात है, टाळे वाजवा जरा या लेकरांकरता, वा रे वा, हे पोरं साधे सुधे नाहीत माय बहिणी हो, तसं लहान लेकरू आणि पांढऱ्या केसाचं म्हातारं माणूस बरं का आप्पा, सारखेच असतात, सारखेच, तुम्ही म्हणाल कसे बाबा, सारखेच, लहान लेकराच्या तोंडात दात नाहीत, म्हाताऱ्याच्या तोंडात दात नाही, सारखेच, लहान लेकराला आबर गबर खाल्लेलं पचत नाही, म्हाताऱ्याला आबर गबर खाल्लेलं पचत नाही, सारखेच, लहान लेकरू जसं लहानपणी त्याचे छोटे छोटे बाललीला दाखवत तसं म्हातार सुद्धा 2-4 असे गल्लीत असतात बसलेले सीसीटीव्ही कॅमेरे, हा पटके बिटके अगदी मस्त, अगदी त्याचं सकाळी कार्यक्रमच तेवढा, चहा घेतला इकडचं एक तिकडचं एक असे 4-5 एका वट्ट्यावर जर का बसले तर बाबा आपल्या आश्रमात जसे सीसीटीव्ही कॅमेरे फिरतात ना असे रस्त्यावर सारख्या त्याच्या नजरा असतात, अख्ख्या गावाच्या बातम्या ह्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याजवळ, जसं लहान लेकराचा स्वभाव चंचल तसा म्हाताऱ्याचाही स्वभाव चंचल, पण दोघ जरी सारखे असले तरी एक फरक आहे, एक फरक आहे, तुम्ही लहान लेकरू मावशी कोणाचंही असू द्या, ते थोडस सावळ, काळं नाही म्हणायचं, सावळं म्हणायचं, नाही तर काही काही लोक तोंडात गेलेले असतात बोलण्यात, एका बाईला नवऱ्यानं पंक्ती दिलेले आवडतच नव्हते, अजिबात नाही,
कढईमध्ये वरण शिजलं, भाजी शिजली, नेमकी पंगत बसायची की ती भलं मोठं मीठ टाकून द्यायची. लोक जेवायचे, तिला आवडत नव्हतं ना. त्या माणसानं तिला कोंडून टाकलं 5व्या मजल्यावर की आता तरी मी पंगत घालतोच. पण ती इतकी बेकार होती ना बोलायला, एकच शब्द बोलणार पण कार्यक्रमच. वरून लोकायला म्हणी, तुम्ही जर जेवसाल तर आज संध्याकाळी तुमचे मायबापन तुम्ही आखे मारसाल. सगळे लोक उठून गेले, नाहीच ना जेवू दिलं. तोंडात गेलेले असतात लोक, तोंडात वाणी चांगली पाहिजे. बरं, वाणी म्हातारीच्या दारात येऊन बसला पठ्ठ्या, भूक लागली होती भरपूर भरपूर, तोंडात गेलेले लोक. आणि हेच परमार्थ बिघडवत असतात बरं का. मृगमिन सज्जनानाम, मी भगवत भागवत झाल्यानंतरचा परिणाम सांगतो बरं का. श्री गुरु सारिका असता पाठेरा का लक्षात ये. म्हातारी अगदी व्यवस्थित घरामध्ये बसलेली होती, याला खूप भूक लागली होती. वाटसरू दारात आला पण तोंडात गेलेला होता. म्हातारीला म्हणाला, माय माय म्हटल्याबरोबर म्हातारी मागे फिरली, जरा बरं वाटलं. माय म्हटलं, वा, माय शब्दामध्ये ताकद आहे. लय भूक लागली माय मला, जर काही खायला मिळालं तर बरं होईल. करते बाबा, खिचडी करते तुझ्यासाठी. तांदूळ होते भगोण्यामध्ये, आधण टाकलं, खिचडी टाकली, लाल बुंद आधण आलं, रटमट 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 खिचडी शिजायला लागली. मग यांना जराशी दम धरायची ना, पण याचं तोंड लय बेकार. बसल्या बसल्या चौकशा सुरू केल्या यानं. त्या म्हातारीच्या दारामध्ये म्हैस होती बांधलेली भली मोठी. यानं बसल्या बसल्या खिचडी शिजता शिजताच म्हातारीला विचारलं, आजी काय बाबा, म्हैस तुमचीच का? हो बाबा, म्हैस लय मोठी आहे. हो, गेट लय लहान आहे. हो, आता मुखाटे मरवणं मावशी आहे ना. जर तू ही म्हैस मेली तर ह्या गेट मधून कसं काढशील? काही गरज होती का थोबडता? नाही. ती म्हातारी म्हणली, पांढऱ्या पायाची आहे. अरे, तू यासाठी खिचडी शिजायला लागली, तू मही म्हैस मारायला बसलास. म्हातारीनं कंट्रोल केलं, जरा कंट्रोल कंट्रोल करता आलं पाहिजे बरं का देवा. बरं, लई दिवसानं भेट झाली ना आपली. हो भगवंता, नाही तर तुम्ही बघा ना, कधी कधी दारात जर पाहुणे आले, आमची कोकर्म्याची मंडळी आलेली आहे भरपूर, दारात जर पाहुणे आले तर तोंडातून जर शब्द बाहेर पडला ना, अरे वा वा वा, या या या, बसा बसा बाबा, या या, बसा बसा, किती बरं वाटतं पाहुण्यांना, अरे वा वा वा, बसा. पण तुम्ही हा प्रेमाचा टोन बदलून जरा उलटा टोन लावा बरं पाहुण्याला. पाहुणे दारात आले आणि तुम्ही अरे वा वा वा, या या, बसा बसा असं म्हणण्याऐवजी, या बसा, बसल कधी? ते म्हणाला, अरे बापरे, कार्यक्रम गरम दिसतो हा. बरं, नेहमीच आहे ना आपलं, जर पाहुणे आले, या या या, बसा बसा बसा, लगेच आपण आतून सांगतो की अगं पाहुणे आले, जरा मस्त पहिल्यांदा गरमागरम चहा कर आणि त्यानंतर मस्त खमंग पोहे कर. खमंग खमंग शब्द पोहे डोळ्यापुढे आल्याबरोबर आपल्या तोंडाला पाणी येत, बोलण्याची ताकद, असं म्हणायचं. पण एक तर पहिला टोन यानं बिघडवला बोलण्यातला, त्यातली त्यात पाहुणे दारात आल्यानंतर जर समजा यानं पहिल्यांदाच दटवले धरून, पण त्यातली त्यातही काही आडमुठ जर असलच बो एखादा पाहुणा येऊन बसलाच घरात, तर यानं त्याच आवाजामध्ये सांगितलं, अगा ए पाहुणे आलेत, यांना चहा आणि पोहे कर. तर याच्या डबल ना आतून आवाज यायला पाहिजे, आहो पोहे पोहे काय करता, आखं भगून पाहुण्याच्या मुंडक्यात घालते. ते थांबल का? म्हैस मारली तोपर्यंत ओके होती म्हातारी, बोलण्याची नाही. जरी बोलो म्हणू काही, तरी बोल कोणाही खुपेल ना. वा वा, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून वाणीमध्ये वाणी ऐसी बोली आहे, साच आणि मवाळ, साच आणि मवाळ, मितले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृत. सून आली, तुम्ही कोणाच्या घरी गेलात? मुलीला सुनेला जर म्हटलं ना, मावशी आव तुमची मुलगी, तुमची सून म्हणजे लक्ष्मी आहे, बाईला बरं वाटतं.
पण त्या म्हातारीची सून आल्यानंतर तिच्या हातामध्ये बांगड्या होत्या. आपलं लेणं आहे ते आपल्या संस्कृतीचं, आता ते राहिलं नाही. आता सगळंच बदललं, लय विषय वाढल बाबा. आता जर सांगायलाच गेलो तर हातामध्ये बांगड्या पाहिल्या त्या पठ्ठ्यानं त्या पोरीच्या, आणि म्हातारीला विचारलं. आता खिचडी शिजत आली होती, शेवटचाच बस थोडासा वेळ होता अगदी. यानं आवाज दिला म्हातारीला, आजी काय बाबा, पोरगी कोण आहे? सुने मई. पोरग नाही दिसत घरात, कशाला चौकशा करायच्या एवढ्या? नाही बाबा, बाहेर दूर देशामध्ये कामासाठी गेलेला आहे माझा मुलगा. बस इथं वाणी चुकली बाबा, वाणी चुकली की सत्यानाश. तो म्हणला, आजी तू पोरग जर तिकडंच मिल तर तू ही सून ह्या आख्या बांगड्या फोडील का? काही गरज होती का? मैस मारली तेव्हा म्हातारी चूप बसली, पण पोरग मारलं म्हटलं जे बघून धरलं आणि फेकूनच मारलं त्याला, तर त्याच्या धोतराच्या त्या घोळामध्ये पडलं. इथं त्याला वाटलं आता निदान फेकून मारलेलं का होईन, पण जरा घेऊन चला म्हणून त्यांना असं हातात धरलं आणि गावातून ती खिचडी घेऊन चालला. तर वट्यावरचे CCTV कॅमेरे त्याला विचारत का तुमच्या धोतरातून काय गळत? तो म्हणला काही नाही, मो नशीब फुटलं, तोंड बेकार आहे, नाहीतर आतापर्यंत ते गळणार लाल पाणी जे आहे ना खिचडीचं, ती खिचडी खाल्ली असती. विठाल विठाल. तस एखाद्या बाईचं लेकरू काळं नाही म्हणायचं, सावळा असेल, त्याला गन पावडर केलेला असेल. मी म्हातारा माणूस आणि लहान लेकरू सारखे सांगत होतो बरं का, जरा लक्षात घ्या. त्याला जर व्यवस्थित गन पावडर केलेला असेल, मेकअप केलेला असेल, कोणाचंही लेकरू असू द्या, माय बहिणीचं कोणी जर असं म्हणत त्याला बाहेर घेऊन जात. हे लहान लेकराच्याच बाबतीत घडतं बरं का. म्हातारण लहान लेकरू जर सारखं म्हणाल तर लहान लेकराच्या बाबतीत जसं कोणी येतं त्याचे गालगुच्छे घेतं, एखादी पप्पी घेतं, कडेवर घेऊन घेऊन जातं, पण एखादं जर का दातं नसलेलं म्हातारं मारुतीच्या पारावर बसलेलं असेल तर कोणी म्हाताऱ्याजवळ येतं का, अलो 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 बाबा उचलून गेलं घेऊन त्याला कडेवर, असं होईल का? तुम्ही म्हणाल हे का सारखं नाही महाराज, त्याचं कारण आहे. बालकाच्या स्वभावामध्ये, बालकाच्या वृत्तीमध्ये कुठल्याही प्रकारचा विकल्प नाही, आणि म्हाताऱ्याचा विकल्प गेलेला नाही. ज्याचा विकल्प जातो वो भगवत बन जाता है, भगवंत भागवतगिरी बाबा बन जाते है, आणि त्यांचा स्वभाव बालकासारखा होतो. ओ बालकगिरी बाबा यहां बैठते है. विठल विठल. म्हणून बाबांच्या तोंडून मी बरीच मघापासूनची वार्ता ऐकतोय. मोठे बाबा, सेवागिरी बाबा, रामगिरी बाबा, रामगुरु बाबांच्या सान्निध्यात मला येता आलं बाबा. बालकगिरी बाबा म्हणतात आपल्याला, बालक होता येत नाही बरं का. प्रत्येक जण मालक व्हायचा प्रयत्न करतो, आणि जो बालक बनतो ना तो आपल्या गुरुचं महात्म्य सांगतो. म्हणून माऊलीसारखा ज्ञानी जगात नाही हो. ज्ञानियांचा गुरु राजा महाराज म्हणती ज्ञान देव तुम्हायसे, मज पामर आहे काय थोरपण. माऊली सारखा ज्ञानी नाही, पण माऊली वर्णन करतात, इरवी तरी मी मूर्खू, जरय झाला असे अविवेकू, तरी संत कृपा दीपकू स्वजवळू असे. कारण मी हे गीता तत्व, ही भावार्थ दीपिका सांगण्याची माझी लायकी नाही, पण मी का सांगतो तर माझ्या पाठीमागे माझ्या श्रीगुरूंचा, सद्गुरूचा, निवृत्तीनाथांचा, माझ्या गुरुचा आशीर्वाद आहे. श्रीगुरु सारिका असता, श्री गुरु तारिका आस्था पाठी राखा, श्री गुरु
सारिखा असता पाठी राखा। मग ही गुरु परंपरा आहे ओंकारेश्वराला लाभलेली। आणि मला वाटतं देवगाव देवगाव गावाच्या नावामध्ये देव आहे। गणेश महाराज वा, देवगाव ही खरं म्हणजे 11 गावामधलं मातृसंस्था आहे, म्हणजे मेन आहे देवगाव। बाकी सगळे गाव सगळेच गाव, पण ज्या गावामध्ये देव आहे, ज्या गावाच्या नावात देव आहे, त्या देवगावाच्या शिवारामध्ये देव आला। ओ मेरा ओंकारेश्वर भगवान विठ्ठल विठ्ठल। ती म्हातारी बुडू लागली हो देवा, पण तिला वाचवलं ना त्या आजीला। आज मला वाटतं जिवंत आहे ना ती। गोरमाटी समाजाची आहे गोरमाटी। एर कई फायदो गदळो पाणी पिळो लागत नळकना, नेर पाणी पिळो लागत एर काय भरोसा रे मन क्या। एका तांड्यामध्ये आम्ही गेलो होतो, रट्ट्याच्या रट्ट्या आम्ही सगळे, आमच्या तब्येती माझ्यासारखे 4-5 जण, मोठमोठ्या गाड्या। तांड्यात गेल्यानंतर इतकं प्रेम असतं ना, मै बंजारा लई कितारा घुमा भारत सारा। बंजारा बन में रहने वाला संचार करने वाला गोरमाटी। वाह फार छान। एवढं प्रेम असतं ना त्या मंडळींना। मी जसा गाडीतून उतरलो तसं मला आर्य तुर्य तर आणखी कोणी बोलत नाही, पण ती म्हातारी म्हणे ए महाराज उतर रे खाली। म्हटलं बापरे प्रेम प्रेम, किती मोठा माणूस होतो ते आर्य तुर्यच। ए उतर रे महाराज खाली। बरं म्हटलं बापा आजी, आणि मला हाताला धरून त्या म्हातारीनं नेलं, पाटावर उभं केलं, तांब्यात पाणी घेतलं, खसा खसा पाय धुतले, कुखू लावलं, कपाळाला लावलं, ए महाराज चल रे घरात। म्हटलं बापरे। मी म्हटलं आता ही म्हातारी जसं म्हणील तसं ऐकायचं आपण, काय वर्णन आहे। माझ्या भगवंताला शबरीची बोरं गोड लागली हो, उष्टी बोरं। दासी पुत्र कन्या शबरी की बेरे सुदाम जी के चाला, शबरी की बेरे प्रभु तेरी चाला। शबरीशी बोर गोड लागली माझ्या भगवंताला। भगवंत विदुराच्या घरच्या कण्या खायचे, दुर्योधनाचं पंच पक्वांना नाही खाले। दासी पुत्र कण्या विदुराच्या बक्षी दैत्या घरी रक्षी, प्रल्हादाशी ऊचनी छकाई नेणे भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखो दासा संगे, चर्म रंगुलागे रोही दासा संगे, कबीराचे मागे वीणी शेले ऊचनी छकाई नेणे भगवंत तुष्टे भाव भक्ती देखो सर्वांना खाऊपिऊ घातला। आर्य तुरे बोलली, पण तिच्या बोलण्यामध्ये प्रेम होत। त्या समाजाची आजी होती मला वाटतं, नाही का बाबा।
इथं बारवा मध्ये बुडत होती इथले लोक सांगतात अरे ओ मेरा डमरू वाला बाबा क्या बात है कहां कहां नहीं आया जटाटवी गल जल प्रवाह पावित स्थले गले बलम बलम भुजंग तुंग मारिगम डमट 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 निनाद डमट डमट चकार जंड दंड वंदनो दिन शिव शिव चकार दंड दंड वंदनो दिन चकार दंड दंड वंदनो दिन आया मेरा बाबा डमरू वाला बाबा त्रिशूलधारी मेहकर तालुक्यामधून हे दोघ जण भक्त आले बरं का ते पिवळ्या शर्टवाले आणि हे डॉक्टर एक मेहकरच्या जवळ भोलेनाथ भगवंताचं एक मंदिर आहे खोरी आनंदवन काशीखंडामध्ये आनंदवन तसंच आनंदवन तिथे आहे आणि अष्टकमल दल सदृश अशा प्रकारचं ते मंदिर आहे. दररोज मी व्हिडिओ कॉलवरून भोलेनाथाची पूजा करतो. हे दोन भक्त आहेत त्यांना अनेक साक्षात्कार आहेत. ज्या वेळेला माझ्या भगवंताचं पशुनाम पतिम पापनाशम परेशम गजेंद्रस्य कृत्यम सानम वर्णन मावशी महादेवाचं वर्णन जर सुरू झालं तर अंगावर काटे डोळ्यातून गळागळा अश्रूच्या धारा. 80 वर्षाचे बाबा आहेत तिथे लिंबाजी बाबा. 40 वर्षापासून रामगुरु बाबांसारखे व्रतस्थ तपस्वी महात्मे जर्जर झाला अंग. कोरोनामध्ये डॉक्टरांनी सांगितलं होतं मला बाबा बाबांना आता घेऊन जा समाधीची व्यवस्था करा. पण काय माझ्या भगवान त्रिशूलधारी डमरूवाले बाबा की कृपा. अरे डॉक्टरांनी घोषणा करून सुद्धा माझ्या डमरूवाल्या बाबांनी आपल्या जवळ असलेल्या अमृताचा थेंब जणू काही त्यांच्यामध्ये टाकला. आज त्यांची तब्येत ठणठणीत आहे. ओ मेरा आनंद बनवाला बाबा मेरे भोले बाबा. ज्या वेळेला हे सुरू होतं ना अंगावर काटा येतो त्यांच्याही. ते दोन भक्त तिथून आलेत आनंदवन खोरी. तिथं कामधेनू आहे कपिला गाय आहे द्विमुखी कपुला गायीला त्यांनी प्रदक्षिणा घातली बाबा. आणि या ओंकारेश्वराचा महिमा सुद्धा असाच आहे. ओंकार बिंदू संयुक्तम नित्यम ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः. लक्षात ठेवा बुडता बुडता त्या म्हाताऱ्या आजीला माझ्या भगवान भोलेनाथ शिवशंभून वाचवलं अशी जाणीव झाली त्या मावशीला त्या आजीला. आणि तो ओंकारेश्वर भगवंत या ठिकाणी प्रगट झाला असाच अनुभव बाबा बालकगिरी बाबांना मुद्दाम सांगतो. इथं बरीच आमची भक्त मंडळी आहे. आमचा प्रताप तर मला दररोज इथले अपडेट देत होता या 7 दिवसामध्ये. आमचा मुन्ना भाई माझ्या संपर्कात राहतो कसा गोड हसतो बघा मुन्ना भाई. गणेश महाराजांनी तर त्या मला वाटतं भादलीच्या पलीकडे ते कोणतं मंदिर आहे बाबा तिथं होते ते एक आपले महात्मे हरितात्याचं हरिकाकांचं गाव उकडगाव त्या भगवंताच्या तिथे माझा कार्यक्रम झाला होता. तिथून एकदा मला फोन केला गणेश महाराजांनी आमचे सोबदार बोवा इथं होते पण त्याने कस काय शीट बदलली कोणा ठोकले लांब गेले बा कोपऱ्यात. त्याला वाटतं बा माणूस पहिलवानच दिसतो हा महाराज. थांबा थांबा वा आमचे गायनाचार्य सगळी मंडळी देवगाव पंचकृषीमध्ये असलेल्या सगळ्या 11 गावच्या आमच्या मायमावल्या इथं बरीच आता परिचयाची मंडळी आमचे हे सगळेच. तिकडे एक आमचे ते मंडपवाले का दत्ता भाऊ का हे सगळं नियोजन व्यवस्थापन करतात. मग असे आले होते ते आत बसलेत तिकडं ते व्यवस्थापन करणारे सगळे सगळे आपली माणसं आहेत आपल्या प्रेमाची माणसं. मला दूर दूरून आलेत काही नाव ऐकून आले मंडप खचाखच गर्दीनं भरलेला आहे. वडीवरून आमचे काकड आरती म्हणणारे आमचे भानू आप्पा वा वा सकाळी सकाळी काकड आरती असायची. वाळवंडापासून महाद्वारापर्यंत महाद्वारापर्यंत सुरवरांची दटी. ओ काशीनाथ पंढरीनाथ भगवान को मिलने के लिए सुबह 4 बजे आते हैं तो काशीनाथ ओंकारेश्वर भगवान या ठिकाणी प्रगट झाले. तो अनुभव एका ऋषीला आला होता. ते 3 ऋषी आहेत बाबा. जसे आपले श्रीगुरु 3 आहेत रामगुरु सेवागिरी बाबा भागवतगिरी बाबा अलिप्त आहेत
विभू आहेत, व्यापक आहेत, साक्षी भावाने पाहतात. कोणी त्या बाबांच्या जवळ जाऊन बसले गप्पा मारत इकडच्या तिकडच्या असं झालं तसं झालं, नाही नाही. साधू जवळ अध्यात्माचं चिंतन. ते तीनच ऋषी आहेत ते सुद्धा. ते ध्यानस्थ बसले असताना प्रत्यक्ष ओंकारेश्वर भगवंतासारखा, मी श्रीगुरु सारिका असता पाठीराखा सांगतो बरं का, भगवान भोलेनाथ शिवशंभू प्रगट झाले. आणि प्रगट झाल्यानंतर भगवंतानं डमरू वाजवला, डमरू. त्या ऋषीचं नाव होत पाणिनी ऋषी. तीन आहेत ते. एका ऋषीचं नाव तुम्हाला चांगलं माहिती आहे रामदेव बाबामुळं. पहिले आहेत पाणिनी, दुसरे आहेत कात्यायन, आणि तिसरे आहेत पतंजली. पाणिनी नावाच्या ऋषींनी भगवान भोलेनाथ ओंकारेश्वर परमात्म्याच्या डमरू मधून आवाज ऐकले 14. त्याचं नाव आहे माहेश्वर सूत्र माय बहिणी. हे डमरूतले आवाज जो ऐकेल, जी माय बहीण ऐकेल, जो आमचा भाविक सदभक्त ऐकेल, त्याच्या जीवनामधले सगळे किलमिश दूर होतील. ते पाणिनी नावाच्या ऋषींना ऐकू आले ते 14 आवाज. मोजा तुम्ही कांड्यावर. त्याच्यावर अख्खं व्याकरण शास्त्र तयार झालं, जगातलं अख्खं व्याकरण, सगळ्या भाषांचं व्याकरण. पहिला आवाज आहे ऐवन रुल रुक एवं ऐ औच हयवरट एमंगननम झभय घडधश जप गडदश खप चट चट तव फकोताली. एक बार जोर से क्या बात है, कपाये शशसर आणि हल असे 14 आवाज. ऐवन रुलरुक एवं ऐ औच लण एमंगणनम झभाय घडदश जब गडदश खप चट त चट तव कपय शशसर हल. याला माहेश्वर सूत्र म्हणतात. हे भगवान भोलेनाथ शिवशंभूच्या डमरूतले आवाज. जेव्हा भगवान शिवशंभू अति प्रसन्न होतात, ते दोनच वेळेला अति प्रसन्न होतात. एक तर भक्ताला वरदान देण्याकरिता, आणि दुसरं हे जग बुडवण्याकरता, प्रलय करण्याकरता. ह्या दोन अवस्था, ते तांडव आहे त्यांचं. आपण म्हणताना दररोज सकाळी ताम ताम लोपच पतालम नादयते शिवतालम नादयते अंगुष्ठांगुली नादम लसकतां कुरुते ओम हर 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 महादेव हर 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 महादेव. विठाला विठाला हे 14 आवाज डमरूतले पाणिनी नावाच्या ऋषींनी ऐकले. ओ रामगुरु बाबा आहे. तुम्ही रामगुरु बाबांचा फोटो बघा फोटो मध्ये. अस्थिपंजर झाले सगळं शरीर. हा अन्नगत प्राण त्यांचा, हा शरीराचं सगळं संपलं, आणि ते आतमध्ये असलेल्या दिव्य शरीरानं सगळ्या जगाकडे पाहतात. त्यांची अवस्था चिन्मयी अवस्था आहे. ते ब्रह्ममय आहेत रामगुरु बाबा. आणि पाणिनी ऋषींनी तो ग्रंथ तयार केला, व्याकरण ग्रंथ, सिद्धांत कौमुदी. गणेश महाराज खूप सूत्र आहेत ते. एका बरं का रे बोरो, एका दमात म्हणायचो आम्ही लहान असताना. ऐवन रुलडुक एवं ऐव छायवरट लणे मंगणनम झभय गडदश कप चटत चढतो कपय शशसर हल. एका श्वासात हे पाणिनी ऋषींचं. आणि ते इतके तद्रूप झाले, इतके तल्लीन झाले शिवनामामध्ये, भगवान भोलेनाथाच्या भक्तीमध्ये. जशी शिवलीला अमृताच्या 11व्या अध्यायामध्ये रुद्राध्याय जो आहे त्याच्यामध्ये ती महानंदा विश्वासुनी पतिव्रता नेमिला जो पुरुष तत्वता त्याचा दिवस न सरता इंद्रास हीन वश्य हो. तिथे गेले होते त्रिशूलवाले डमरूवाले बाबा उद्धार करण्याकरिता. जसा पाणिनीय ऋषींचा उद्धार, रामगुरु बाबांची तन्मयी अवस्था, चिन्मयी अवस्था.
मी पाठीरा का सांगतो बर का गुरु कसा असतो. त्याच्यामुळे बालकगिरी बाबा, जिनके पीछे रामगुरु बाबा है, सेवागिरी बाबा है, भागवतगिरी बाबा है, वहां फिकर करने की जरूरत नहीं है, वहां तो बेड़ा पार है. उठा रहा बेटा धार 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 यज्ञशाळा पेटली, दिव्य आत्मलिंग जळू लागलं आणि भगवान भोलेनाथांनी परीक्षा पाहण्याकरता स्वतःला जाळून घेतलं, उडी मारली. महानंद वेश्याला असं वाटलं, तीन दिवस वेळ होता, दुसराच दिवस आहे, आग लागली, तिनं मागचा पुढचा विचार केला नाही, धार दिशी भोल्या भगवंतासाठी आगीनेच उडी मारली. पण काय, प्रगटला जैसा वेल्हाळी, माझा परमात्मा तो त्रिपुरारी, वर्षावर झेलली आणि तिची पाठराखण केली, तो पहिला गुरु माझा भगवान भोलेनाथ ओंकारेश्वर श्री गुरु सारिका असता पाठीरा, श्री गुरु सारिका असता पाठीरा, इतरांजने का कोण सूत्र मिळाल्यानंतर पाणिनीय नावाचे ऋषी एवढे तद्रूप झाले की वाघ खायला आला वाघ झिखरती व्याघ्रम. शेवटचं सूत्र आहे, जसं आपले आवाज कुठून कुठून निघतात ते शास्त्र आहे, ले अवघड सांगत नाही, पण त्याच्यामध्ये तुल्यास्य प्रयत्नम सवर्णम नावाचं एक सूत्र आहे व्याकरणामध्ये. तालवादि स्थान अभ्यंतर बाह्य प्रयत्नश्च अकुव विसर्जानाम कंठा इजुएशानाम तालु रुटुरशानाम मूर्धा उपपद्मानियानाम ओष्टो एमंगननानाम नाशिकाच एदौतो कंठ तालु ओदौतो कंठोष्टम वकारस्य दंतोष्टम जिव्हामूलियस्य जिव्हामूलम. हे सगळं ज्ञान भगवान आदिनाथ भोलेनाथानं दिलेलं आहे पाणिनी. तसं तर पहिलं ज्ञान पार्वती मातेलाच दिलं मावशी, आणि सगळ्या गुरूंचा गुरु मेरा ओंकारेश्वर भगवान आदिनाथ गुरु मस्जिद
आदिनाथ आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा पाणिनी ऋषींना ज्ञान दिलं मग पतंजली आले मग कात्यायन आले त्यानंतर सकळ सिद्ध आले आणि मग त्यानंतर गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवा सार सोजविले आमची ही गुरु परंपरा शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायनं सूत्रभाष्य कृत वंदे भगवंतो पुनः पुनः ईश्वरो गुरुरात्मेति मूर्ति भेद विभागिने व्योमवद व्याप्त देहाय दक्षिणामूर्तये नमः विठोबार कुमाय असता पाठीराका इतरांच्या लेखा कोण करी वा वा राजयाची कांता काय भीक मागे असा सर भीक मागेची गरज आहे का हो आनंदच आनंद जहा आनंद आहे मनाची आजोगे सिद्धी पावे राजाची राणी भीक मागत नाही पण काही काहीच्या खोडी जात नाहीत किती स्वर्ग निर्माण झाला समजून घ्या भावना को समजो ते भुंग्यात होते भुंग्यात कमळाच्या आतमध्ये ते भुंगे फुलात होते त्यानं विचार केला वरून पाहिलं खाली का रे आपण दररोज गुलाबाच्या फुलातलं वेगवेगळ्या फुलातला मकरंद अतिशय आनंदानं प्रसन्नतेनं आपण तो मकरंद घेतो पण हे खालचे जे काही आहेत हे आपलेच जाधवय दिसतात हे दोघ जण आहेत हे काहीतरी गोल 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 करतात लोटत लोटत जातात एक दिवस आपण काय करू यायला आपल्याकडे बोलू मकरंद खायला ते गोळ्या करणारी किडे तुम्हाला माहीत असेल बस जास्त सांगायचं गरज नाही सगळ्यांना मीटिंग घेतली अध्यक्षस्थानी असलेल्या मोठ्या भुंग्यानं भाषण केलं माझ्या भुंगे बंधू भगिनींनो जे गोल गोल गोळ्या करून इकडून तिकडे तिकडून इकडे नुसते फिरत राहतात कधी कधी आपल्याही बोखंडी गोळी पाडून घेतात त्यांच्यावरचा हा भयानक अन्याय आम्हाला पाहवत नाही म्हणून आजची मीटिंग बोलवलेली आहे दुपारी 12 वाजता मीटिंग गुलाबाच्या फुललेल्या बगीच्यामध्ये फुलावर मीटिंग बघा ना कसं फुल फुललंय हे क्या फुल खिले हे बगीचे मे रामगुरु बाबा तुम्हारे दरबार में भागवत गिरी बाबा तुम्हारे दरबार अरे क्या फूल खिले है बगीचे में सेवागिरी बाबा तुम्हारे दरबार में और यहाँ बालक गिरी बैठे है यहाँ आनंद विभोर हो रहे हैं मीटिंग झाली आणि त्या सगळ्याला व्हाट्सअपवर सगळ्यांना मेसेज केले कि अमक्या अमक्या दिवशी तमक्या तमक्या वेळेला ढमक्या ढमक्या ठिकाणी तुम्ही सगळ्यांना यायचं ओरिजिनल मस्त मकरंदाचं जेवण आहे बरं का बाबा हे मकरंदाचं जेवण हा जो प्रसाद आहे ना आता कीर्तन संपल्यानंतर हा मकरंद आहे नाही तर जेवण तर आपल्या घरी आहे थांबा माय तोंडाची चवच गेली भज्याचा घाणाच काढते आणि जे कढई तेल टाकते जे भजे काढते भजे करायला जाते बोंड होतात बोंड एक एक बोंड मिरचीच बोंड त्या आनंदवनामधलं त्या महादेवाच्या दरबारातला आनंद तो वेगळा आहे हा प्रसाद आहे हे जेवण नाही
इथ पूर्ण तृप्ती आहे, अंतकरणाची तृप्ती आहे. मनोबुद्धी अहंकार चित्ताने नाहम न च श्रोत्र जिह्वे न च घ्राण नेत्रे न च व्योम भूमिर्न तेजो न वायु चिदानंद रूप शिवो अहम शिवम. हा मकरंद आहे, हा मकरंद आहे. हे मेरे बाबा का दरबार आहे, मकरंद आहे. व्हॉट्सअपचे मेसेज वाचले मग त्याची मीटिंग झाली सुरू. ते म्हणले हे बघा आपल्याला मेसेज तर आलेच व्हॉट्सअपला, पण ते जरी मकरंद खातो खातो म्हणतात पण भरोसा ठेवू नका. आपण जाऊ, जायला काय लागतं, आपण तर जाऊ पण विश्वास पूर्ण ठेवायचा नाही. आणि आपल्यावर विश्वास ठेवणारे लोक फार कमी आहेत बरं का, ध्यानात ठेवा. आपल्यावर विश्वास ठेवणारे लोक कमी आहेत, पण ज्यांचा ज्यांचा आपल्यावर विश्वास आहे त्यांचा कुठल्या जन्मामध्ये विश्वासघात होत नाही, एवढं मात्र खरं आहे. हा बाबाचा दरबारच असा आहे. मृगम मिन सज्जनानाम, हरणाचा काय दोष आहे हो देवा, पण विनाकारण त्याची शिकार केली जाते हरणाची. पाण्यातल्या मासोळीचा काय दोष आहे मावशी, का दोन एकर दाबलं का त्या पाण्यातल्या मासोळीनं आपलं, का आपल्या घरी आली ती कधी, पण तरी सुद्धा असा वाकडा आकडा आत टाकला जातो आत, आणि त्यांचा घात केला जातो. पहिला आहे हरिण मृग, दुसरा आहे मासा ज्याला विनाकारण शत्रू असतात, आणि तिसरे आहेत सज्जन संत. संत विटप सरित गुणधरणी परहित लागे सपनक करणी, जैसा आम का पेड़ वैसा संत का हेत, नीचे से मारे पत्थर ऊपर से फल देत. ओ संत है, आणि हा संतांचा दरबार आहे. असा हा संतांचा संघ, नका विश्वास ठेवू. आणि त्या सगळ्यांनी मीटिंग मध्ये एक महत्त्वाचा ठराव घेतला, जरी आपल्याला त्याच्याकडे जायचं असेल मकरंद खायला, पण आपला थोडा थोडा माल सोबत घ्या. आणि अशी मीटिंग पास झाली ना मावशी, गुलाबाच्या बगीच्यामध्ये बोलवलं होतं त्या सगळ्याला, पण गुलाबाच्या बगीच्यात आले पण स्वतःचा माल घेऊन आले, गोळ्या घेऊन आले गोळ्या. अरे इथला अख्खा सुगंध घालून त्यांनी दुर्गंध केला, पण तरी सुद्धा फुलावर बसलेले म्हणू लागले, अरे त्यांनी जरी दुर्गंध केला तरी सुगंध करण्याची ताकद आपल्या सर्वांमध्ये आहे, आपण त्यांना प्रेमच देऊ. विठ्ठल विठ्ठल म्हणून लक्षात ठेवा, गुरुचा आधार, गुरुची कृपा जर आपल्या पाठीमागे असेल तर आपल्या आयुष्यामध्ये आणि भविष्यामध्ये काहीही कमी पडत नाही. स्वामी विवेकानंदांचा अनुभव, भगवान श्री रामकृष्ण परमहंसांचा अनुभव, जेवढे जेवढे आमचे ज्ञानोबार आहे. अहो माऊलींना तर लाथा घाला ज्ञानाला, खोड मोडा त्याची, पुन्हा इंद्रायणीवर दिसला नाही पाहिजे. अरे संन्याशाची पोर कोणी बोलतीही नाही, टाकी देयल पोराच कधी तोंड पाहू नाही. अरे आस माझ तोंड कस दाऊ मी लोकाले, ताटी लाई ज्ञान देव घरा मंदिरे दडले. उभगले ज्ञान देव, ऐका, उभगले ज्ञान देव घडे आसंगासी संग, कय वयली मुक्ताई बोले ताटीचे अभंग. दादा दादा अहो तुम्हाला भिक्षा वाढत असताना माती वाढली दादा, तुम्हाला खापर दिलं नाही, आपल्याला मांडे खावेसे वाटत होते दादा, तुम्हाला मारलं हो दादा, इंद्रायणीमध्ये आपल्याला स्नान करू देत नाहीत दादा, आपल्याला संन्याशाची पोरं म्हणून हिनावले जात आहे दादा. माऊलीच्या डोळ्यातून गळागळा अश्रूच्या धारा आल्या. रे दुःख 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 तरी सहन किती करावं बाबा, माय बापाला देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागलं, इंद्रायणीच्या डोहामध्ये उड्या माराव्या लागल्या आपल्या माय बापाला. कोळी मुक्त आहे, सोपान आहे निवृत्ती दादा. नाथांच्या सानिध्यामध्ये साधना करण्याकरता निघून गेलेत, किती दुःख किती दुःख, समाजानं किती दुःख दिलं माय बहिणी हो माऊलींना,
डोळ्यातून घळाघळा अश्रूच्या धारा येत होत्या. दरवाजा लावला माऊलींनी आणि माऊलींनी विचार केला, आता आपल्याला इथून पुढचं जीवन कार्य ठेवायचं नाही, आत्ताच्या आत्ता हे संपून टाकायचं, इहलोकाचा निरोप घ्यायचा आणि निघून जायचं. ताटी बंद केली. कयवयली मुक्ताई, मुक्ताना जेव्हा पाहिलं छोट्याशा चिमुकल्या, त्यावेळेला अंतकरण द्रवलं कळवळलं. कयवयली मुक्ताई बोले ताटीचे अभंग. दादा दादा अहो जगात स्वभाव आहे दादा, हे जग रागावणार, तुमची प्रगती होत असताना जग तुम्हाला दगड मारणार, तुम्हाला नावं ठेवणार. दादा जग तुम्हाला सळो की पळू करून सोडणार, जग तुम्हाला जगू देणार नाही दादा. पण आपण जग रागे झाले वन्नी, संती सुखे व्हावे पाणी. दादा यांच्यावर प्रेम करणं हा आपला धर्म आहे दादा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा योगी पावन महाचा, योगी पावन महाचा, योगी पावन स्वभाव आहे राग करणं. ताटी उघडा, माऊलीचं अंतःकरण द्रबल गेलं. काय अभंग होते माय बापा हो, काय अभंग होते माझ्या मुक्ताबाईचे. घेती हिरीदाचा ठाव ऐका ताटीचे अभंग, आणि एका एका अभंगात उभा केला पांडुरंग. काय ताकद आहे माझ्या मुक्ताबाई. आणि ज्ञानराजानं ताटी उघडली आणि ताटी उघडल्यानंतर या जगाला प्रेम दिलं. किती प्रेम, की जे खळांची व्यंकटी, खळ न सांडो व्यंकटी सांडो, अशा ज्ञानराज माऊलीच्या पाठीमागे आशीर्वाद गुरुचा आहे. आणि इथं माय बहिणी बसलेल्या आहेत आमच्या, म्हणून मुद्दाम सांगतो, आपल्या देवघरामध्ये असलेली जी भगवती जगदंबा अन्नपूर्णा ही आपल्या घराचं नेतृत्व करते. नेतृत्व आपल्या घरामधलं बॅलन्स का बिघडलेलं असतं त्याचं कारण अन्नपूर्णा दुःखी आहे. तुम्ही ऐका इकडचे टोप्यावाले पटक्यावाले, जास्त बोलशील तर एकच मारीन. हा जो आपला शानपण आहे अन्नपूर्णा दुःखी आहे. लक्षात ठेवा, तुमचे लेकरं सांभाळते, तुमच्या वावरात राबराबर आपते, तुम्ही जेवल्यानंतर जेवते, तुमचं ताट उचलते, ताट धुवून काढते, तुम्ही झोपल्यानंतर झोपते आणि तुम्ही उठायच्या अगोदर उठते, ती ही अन्नपूर्णा माझी जगदंबा, माझी माय बहीण आहे माझ्या बाबा. तिचा सन्मान हा करताच आला पाहिजे. एक गोष्ट ध्यानात ठेव, जी माझी माय बहीण खरी सत्य वागते ना, सत्य सत्पतिव्रता म्हणतो ना मी तिला, सत्पतिव्रता,
दारुड बेवड किती मरणाची दारू पिऊ द्या, ती मार खाईल त्याचा, ती मार खाईल, पण त्याला वेळेवर जेवण दे, आणखी दोन घोट प्या पण दोन घास खाऊन घ्या, आणखी दोन घोट मी पाण्याचे म्हणतो बर का, नाही तर इथला एवढाच माझा गुरु मंत्र उचल चाल, आणि दोन घोट घेऊन पुन्हा परसाद घ्यायला इथे असा साधे येत काय, मग एवढं जर आपल्या खानदानीसाठी ही करते हे अन्नपूर्णा नाही, तू मधाळ मधाची गोडी तू मायेची दिवाळी हे अन्नपूर्णा आहे, चूल पेटली पेटली तुझ्या नशिबी सदाची होळी, आणि म्हणून एक गोष्ट सर्वांनी ध्यानात ठेवा, जी एका क्षणामध्ये अंगावर अक्षता पडल्यानंतर एका क्षणात तिकडचं सोडून देते, तिकडचा परिवार सोडते आणि आपल्या परिवाराला स्वीकारते, ती घरातली अन्नपूर्णा, ती घरातली अन्नपूर्णा आहे, कायच बाबा महाराजांवर लयच प्रेम आहे ना, ते म्हणतात पवाडा म्हणा पवाडा, पोवाड्याचा स्पेशल कार्यक्रम संध्याकाळी बी गावात आहे आपल्या, तिथं बी आहे, मला सोडत नाही तुम्ही, म्हणतो नका चिंता करू, बघा ना मला विशेष आनंद आहे याचा की आजही ज्या राजमाता जगत जननी जिजाऊ सरकारांनी ज्या अन्नपूर्णेनं महाराष्ट्राचे राजे घडवले, जगामध्ये ज्या राजाचा इतिहास हा सर्वांच्या आदर्शाचा आणि आचरणाचा भाग बनला, त्या माझ्या शिवप्रभूच्या पोवाड्यावर प्रेम करणी तिथं मंडळी आहे, त्यांचा मला सार्थ अभिमान अभिमान, पण माय बहिणी हो मी मागे बऱ्याच वेळेला तुम्हाला फक्त देवघरात अन्नपूर्णा ठेवा एवढं म्हटलं असेल, पण आता मी तुम्हाला पासवर्ड देणार आहे, पासवर्ड जसा मोबाईलला तुम्ही पासवर्ड टाकताना ते कुटाने ध्यानात येऊ नये म्हणून पासवर्ड, पण आपले कुटाने सगळे आखे दूर व्हावे म्हणून मी आज ओंकारेश्वर भगवंतांना जो ओरिजिनल पासवर्ड दिलाय पार्वती मातेला तो कुंजिका मंत्र आहे, कुंजिका म्हणजे किल्ली, म्हणजे आताच्या मोबाईलच्या भाषेमध्ये पासवर्ड बर, तो कुंजिका मंत्र ग्रंथामध्ये सुद्धा आहे, दुर्गा सप्तशतीमध्ये सुद्धा आहे, तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा तुम्हाला सापडतो, मी फक्त आता त्याचं उच्चारण करणार आणि मग पोवाड्याचा आनंद तुम्हाला देतो कारण गुरुची कृपा आपल्या पाठीमागे आहेच, पुढच्या वेळेस आता मी ओंकारेश्वरावरच पोवाडा तयार करून येतो बाबा चिंता नका करू, जबरदस्त ना, तर सकाळी उठल्यानंतर तुम्ही सुचिरभूत होऊन तुळशी मातेला नमस्कार करून आलात की अर्ध्या वाटी तांदळामध्ये ठेवलेल्या त्या अन्नपूर्णेकडे भगवती जगदंबा पार्वती मातेकडे पाहायचं आणि आता सर्वांनी हात जोडा, सर्वांनी म्हणजे हे सर्व मी जे काही म्हणतोय हे सर्व आपल्या घरच्या सुखाकरता कल्याणाकरता आनंदाकरता माझ्या ओंकारेश्वराचा आशीर्वाद, सर्वांनी हात जोडा, डोळे बंद करा, ओ पाठीमागे म्हणा माझ्या जोरात ओ सर्वांनी आता ऐका, शिव उवाच शृणुदेवी प्रभक्षामि कुञ्जिका स्तोत्रमुत्तमम् येन मंत्र प्रभावेन चंडीजाप शुभो भवेत् न कवचम नारगला स्तोत्रम न कीलकम न रहस्यकम न सूक्तम नापि ध्यानम च न न्यासो न च वारचनम कुंजिका पाठमात्रे न दुर्गा पाठफलम लभेत् अतिगुह्यतरम देवि देवानामपि दुर्लभम गोपनीयम प्रयत्नेन स्वयौनिरिव पार्वती मारणम मोहनम वश्यम स्तंभनोच्चाटनादिकम अथ मंत्र ओम ऐं ह्रीं क्लीं
चामुंडाय विच्छय ओम ग्लोम होम क्लीम जूम सह ज्वालय ज्वालय ज्वल ज्वल प्रज्वल प्रज्वल ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्छय ज्वलम हम समलम संपट स्वाहा। नमस्ते रुद्र रूपिण्ये नमस्ते मधुमर्दिनी नमकैटभहारिण्ये नमस्ते महिषार्दिनी नमस्ते शुंभहंत्रे जनशुंभासुरघातिनी जागृतं हि महादेवी जपं सिद्धं कुरुष्व मे ऐंकारिं सृष्टिरूपायै ऋंकारिं प्रतिपालिका क्लिंकारिं कामरूपिण्ये बीजरूपे नमस्तुते। चामुंडा चंड घाती च यैकारि वरदायिनी विच्चैचा भयदा नित्यं नमस्ते मंत्ररूपिणी धाम धिं धुं दुर्जटे पत्नी वामिमं वागीश्वरी क्रां क्रीं क्रूं कालिकां देवीं शं शुं शुं मे शुभं गुरु हुं हुं हुंकार रूपिण्ये जं 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 वनाधिनी भ्रां भ्रीं भ्रूं भैरवी भद्रे भवान्ने ते नमो नमः। अंकं चं टं तं पं यं शं भीं धुं ऐं भीं धिजागरं धिजागरं त्रूटय त्रूटय दीप्तं कुरु कुरु स्वाहा। पं पिं पुं पार्वतीं पूर्णां खां खीं खुं खेचरीं ददां सां शीं सुं सप्तशतीं दिव्यां मंत्रसिद्धिं कुरुष्व मे। इदं तु कुञ्जिका स्तोत्रं मंत्रजागर्ति हेतवे अभक्तेनैव दातव्यं गोपितं रक्ष पार्वति यस्तु कुञ्जिकयां देवीं हीनां सप्तशतीं पठेत् न तस्य जायते सिद्धिरनन्ये रोदनं यथा खलिवका। इति श्रीरुद्रयामले गौरीतन्त्रे शिवपार्वती संवादे कुञ्जिका स्तोत्रं संपूर्णं। हात सोळा सर्वांनी, हात सोळा, तोंडावर हात फिरवा, दोन्ही हात वर करा, जोरदार टाळ्यांचा प्रचंड कडकडाट। बोलिए ओंकारेश्वर भगवान की जय। ज्ञान देव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरु कृपे राजयाचकांता काय भीक मागे मनाचे आजोगे सिद्धि पावे ज्ञानेश्वर अतिशय गूढ अशा प्रकारचं गुरुच्या कृपेचं महात्म्य आपल्या सर्वांना मला सांगायचं होतं, पण थोड्या थोड्याच विषयाला स्पर्श करता आला। व्याकरण शास्त्र आहे, जसं ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायात म्हटलेलं आहे ना, स्मृती तेची अवयव देखा अंगिक भाव तेथं लावण्याची ठेवा अर्थ शोभा। सहा शास्त्र, 18 पुराण, श्रुती, स्मृती हे सगळे त्या गणरायांचे अवयव आहेत। प्रत्येक ठिकाणी तो बसलेला आहे। सगळं आता वर्णन करता येत नाही। न्यायशास्त्र आहे, योगशास्त्र आहे, पूर्वमीमांसा आहे, उत्तरमीमांसा आहे, वैशेषिक आहे, सांख्य आहे। हे मी यासाठी आज बालकगिरी बाबा वर्णन केलं, कारण या ठिकाणी इतकं सुंदर असं गुरुकुल, बरं त्याला नावही गुरुकुल आहे, ज्ञान प्रबोधिनी नावाचं जे गुरुकुल त्याचे हे विद्यार्थी आहेत। या विद्यार्थ्यांचं कौतुक म्हणून एकदा जोरदार टाळ्या वाजवा। परिसरातले विद्यार्थी बाबांकडे काही श्लोक वगैरे शिकण्याकरता, भगवद्गीता शिकण्याकरता यायचे, पण कालांतरानं आता मला वाटतं पाचवी ते दहावी इथं शिक्षणाची सुद्धा व्यवस्था केलेली आहे, गुरुकुलही आहे, कारण संस्कार फार महत्वाचे आहेत, बरं का मावशी? संस्कार जर नसतील तर आता सगळा कार्यक्रमच बिघडणार आहे। तुम्ही आमच्या खेड्यातल्या पोराला विचारा दूध कोण देतं, पटकन सांगा गाय देते, पण शहरातल्या अवघड आहे। त्याला जर विचारा ना बेटा दूध कोण देता आहे, ते सांगतंय दूध भैया देता आहे। आता त्याच्या घरी रोज भैया जाऊन दूध बाटलीमध्ये, ते तरी काय करत, अशी अवघड परिस्थिती आहे संस्काराची। म्हणून गुरुकुलाच्या माध्यमातून, ज्ञान प्रबोधीच्या माध्यमातून
खूप सुंदर काम बाबा या ठिकाणी सुरू आहे. आणि ज्या ठिकाणी सत्कार्य असतं त्या ठिकाणी आपल्याला अडचणी संकटांना तोंड द्यावंच लागतं, हा जागतिक सिद्धांत आहे बरं का. पण या भूमीमध्ये इतकं सुंदर तीर्थक्षेत्र निर्माण झालंय बाबा, तुम्ही फार भाग्यवान आहात, फार भाग्यवान आहात. या ठिकाणी येऊन फुल न फुलाची पाकळी योगदान देत जा आणि महापुण्य आपल्या पदरात भोलेनाथाच्या कृपेनं पाडून घ्या. हा पुण्ययोग आहे, पुण्ययोग. म्हणून मीही अगोदर एक दोन वर्ष या ठिकाणी येऊन गेलो, हे तिसरं वर्ष आणि आपल्या गणरायाला 9 वर्ष पूर्ण झाले, म्हणजे 10वं सुरू आहे. आणि 9 आकडा असा आहे तो पूर्ण आहे. 9च्या पाड्याची बेरीज करा मावशी, बेरीज 9च येते. 9 × 2 = 18, 8 × 1 = 9, 9 × 3 = 27, 7 × 2 = 9, 9 × 3 = 36, 6 × 3 = 9, 9×5 = 45, 4×5 = 9, 9×54 = 9, 9×7 = 63, 6×3 = 9, 9×8 = 72, 7×2 = 9, 9×9 = 81, 8×1 = 9, 9×9 = 09, 9. एवढंच काय, 9×2 = 18, 8×2 = 36, 6×3 = 9, 6×3 = 72, 7×2 = 9. रातभर करा, बेरीज 9च येईल, कारण ते पूर्णत्व आहे, इथे पूर्णत्व आहे. ओ मेरे बाबा की कृपा.